एवढं सोपं काम अजिबात नाही. विरोधकांना ज्यांना एकत्र यायचं आहे त्यांनी यावं, ज्यांना लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. लोकशाहीमध्ये जनता जो कौल देईल तो आम्हाला मान्य आहे. पण आम्हाला विश्वास आहे की आमच्या सरकारने, एनडीएच्या सरकारने जे काम केलेलं आहे, माननीय नरेंद्र मोदी, अमित शहा, जे पी नड्डा यांच्या पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये 303 जागा मिळाली होती 19 मध्ये. त्यानंतर 2014 मध्ये 282 जागा मिळाल्या होत्या. तरी भाजपचं सरकार स्थापन न करता एनडीएचं सरकार स्थापन केलेलं आहे आणि छोट्या मोठ्या पक्षांना सन्मान देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. माझ्यासारखा जो आमचा आरपीआय आहे, छोटा पक्ष आहे, त्या पक्षाला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे. त्यामुळं बीजेपी सगळ्या पक्षांना संपवते हा जो काय आरोप आहे, आरोप अत्यंत चुकीचा आहे. माझं माननीय उद्धव ठाकरेजी यांना आता सांगणं आहे की आपल्या पक्षाचे जे नेते आपले काय विनायक राऊत आहे, या विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांना ऑफर केलेली आहे की तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला पंतप्रधान करतो, अशा पद्धतीची ऑफर दिलेली आहे. या ऑफरमध्ये काय तसा अर्थ नाही आहे ना. नितीन गडकरी त्यांच्याकडं जाऊ शकत नाहीत आणि त्यांचा कोणी पंतप्रधान होईल एवढी एवढ्या जागा त्यांच्या निवडून येतील अशी परिस्थिती अजिबात नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीची चुकीची ऑफर देणं चूक आहे. जर विनायक राऊत जर नितीन गडकरींना ऑफर देत असतील तर माझी उद्धव ठाकरे यांना ऑफर आहे की त्यांनी आमच्याकडं यावं आणि त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद द्यायला आम्ही तयार आहोत. तर अशा पद्धतीनं स्टेटमेंट करण्यामध्ये घातलं नाही आहे. त्यांना म्हणत तुम्ही स्वतः निवडून येता का एवढं तरी बघा, काहीतरी मागच्या तरी येणाऱ्या माणसांनी असं बोलावं का.